कल्याण ग्रामीण भागातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाईल। अमृत पाणी पुरवठा योजनेअंतर्गत जलकुंभ उभारण्याकरता लागणारी जागा मिळाल्यावर लगेच काम सुरू होईल। इतकेच नाही, 40 वर्ष जुनी MIDC पाणी पुरवठ्याची जलवाहिनी बदलण्याचे काम सुरू आहे। जानेवारी ते फेब्रुवारीच्या अंतिम आठवड्यापर्यंत हे काम पूर्ण होईल। असे काम पूर्ण झाल्यावर पाणी पुरवठ्याच्या समस्या सुटणार, अशी मदत होणार अशी माहिती खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे। या कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामधील आज आपण 15 कोटींची कामांचं जे आहे हे भूमिपूजन करतो आहे। गेल्या आठवड्यात आपल्याला आठवत असेल की कल्याण ईस्टमध्ये आपण केली भूमिपूजन, आज डोंबिवली ईस्टमध्ये असेल, उद्या डोंबिवली वेस्टमध्ये असेल। हे एकूण 15 कोटीचे आहे। ते प्रत्येक नगरसेवकाच्या वॉर्डमध्ये 20-25 लाखांची कामं जी गरजेची होते रस्ते, ते रस्ते आपण करतो आहे। त्याचा आज सुरुवात जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे। त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये 360 कोटी रुपये जे आपण शासनाकडून मंजूर करून घेतलेले आहे त्याचं आता PMC झालेलं आहे, म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट हे नेमणूक झालेली आहे। तो त्याच्यावरती DPR बनवेल आणि त्याच्यानंतर लगेचच त्याचं टेंडर जे आहे हे टेंडर फ्लोट होऊन ह्या रस्त्यांचं कामं जे आहेत हे 360 कोटीची मला वाटतं एक एंड ऑफ डिसेंबरपर्यंत ही सगळी कामं जी आहेत 360 कोटीची असतील किंवा MIDC विभागामधली असतील, ही सर्व कामं सुरू होतील, जेणेकरून मोठ्या प्रमाणामध्ये या कल्याण डोंबिवलीमध्ये रस्त्याचं काँक्रीट रस्त्याचं जाळं जे आहे ते विणलं जाईल। आणि पुढे येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक वेळेस आपल्याला खड्डे बुजवावे लागतात, खड्डे पडतात रस्त्याला, हा विषयच राहणार नाही। पूर्ण रस्ते जे आहेत हे काँक्रीटीकरणाचे होतील आणि मोठ्या प्रमाणामध्ये दळणवळण जे आहे ते सुरळीत होईल। ग्रामीण भागातला पाणी प्रश्न कधीपर्यंत सुटणार? त्याच्यासाठी आपण अमृत योजना जी आहे ती इथे मंजूर करून घेतली आहे। त्याचं काम बऱ्याच ठिकाणी चालू आहे, मोठ्या प्रगतीपदावरती काम आहेत। काही ठिकाणी आपल्याला ESR साठी जागा मिळालेल्या आहेत, काही ठिकाणी ESR साठी जागा मिळाल्या नाही आहेत। त्या शासनाच्या जागा आहेत, त्या जागा हस्तांतरित करण्यासाठी लगेचच 1-2 दिवसानंतर कल्याण डोंबिवली महापालिकेचे अधिकारी असतील, कलेक्टर असतील किंवा प्रांत असतील यांच्या बरोबर एक बैठक आम्ही घेणार आहोत, जेणेकरून हे सगळे प्रश्न जे आहेत ते मार्गी निघतील, जेणेकरून आम्हाला ESR म्हणजे टाक्या बांधण्याची जागा जी आहे ती निश्चिती होईल आणि लवकरच ते काम मार्गी लागेल। त्याचबरोबर हे मेन रस्त्याचा जो MIDC ची पाईपलाईनचा जो विषय नेहमी त्याची फुटत असते, ती पाईपलाईन जी आहे ती 40 वर्ष जुनी झालेली आहे। त्याच्यासाठी वारंवार आमच्या MIDC बरोबर बैठका चालू आहेत। ते काम लवकरात लवकर कसं होईल, त्यांची डेडलाईन आहे की मार्च एंड किंवा एप्रिल एंड, आम्ही त्यांना सांगितलं की फेब्रुवारी नाही तर जानेवारीपर्यंत हे काम पूर्ण झालं पाहिजे। तुमची फौज वाढवा, कमी शटडाऊन घ्या आणि लवकरात लवकर काम जे आहे ते तुमचं अंबरनाथपासून ते शिळफाट्यापर्यंत एकाच वेळेस झालं पाहिजे। जेव्हा हे काम पूर्ण होईल तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये पाणी पाईपलाईन फुटण्याचा विषय आणि गळतीचा विषय हा कमी होईल, जेणेकरून आपल्याला पाण्याचा विषय जो आज भेडसावतो आहे कल्याण डोंबिवलीच्या ग्रामीण भागामध्ये तो येणाऱ्या काळामध्ये भेडसावणार नाही।